राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमला आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन शिवसेना आमदार बाळा सावंत यांचं निधन आज सचखंड एक्सप्रेस दुपारी 3 वाजता सुटणार वीज मीटर तपासणी मोहिमेत 253 जणांविरुद्ध कार्यवाही जिल्हा परिषदेमध्ये आज मुख्याध्यापकांची बैठक भाजयुमोची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक आता बातमीपत्र विस्ताराने शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांचं मध्यरात्री 12:30 सुमारास निधन झालं दीर्घ आजाराने वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बाळा सावंत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते पण अखेर आज मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली प्रकाश सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अंत्यदर्शनासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस गाडी क्रमांक 1-2-7-1-5 आज निर्धारित 9:30 ऐवजी दुपारी 3 वाजता नांदेड स्थानकावरून सुटणार आहे हा बदल केवळ एका दिवसापुरता असल्याचे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कळविले आहे दाट धुक्यामुळे उत्तर भागातून येणाऱ्या गाड्या विलंबाने धावत आहेत नांदेडकडे येणारी सचखंड एक्सप्रेसही अनेक तास विलंबाने पोहोचत असल्याने नांदेडमधून अमृतसरकडे जाणाऱ्या गाडीच्या वेळातही अनियमितता निर्माण झाली आहे त्यामुळे आज दिनांक 9 रोजी सचखंड एक्सप्रेस सकाळच्या निर्धारित 9:30 ऐवजी दुपारी 3 वाजता सुटणार आहे जानेवारी 2015 पासून नांदेड शहरात महावितरणातर्फे राबविण्यात आलेल्या वीज चोरी विरुद्ध मोहिमेत 7 जानेवारी पर्यंत 820 ग्राहकांची तपासणी करण्यात येऊन त्यापैकी 253 जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कार्यवाही करण्यात आली आहे मोहिमे दरम्यान नांदेड शहरात रिमोटद्वारे वीज मीटर मध्ये हेराफेरी करणारी टोळी सक्रिय असून या टोळीचा फैलाव परभणी हिंगोलीसह मराठवाड्यात व बाहेरील जिल्ह्यातही असल्याचे निदर्शनात आले त्याचाही अहवाल नांदेड परिमंडलातून दक्षता विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे नांदेड शहरात नांदेड मंडल व फिरत्या पथकामार्फत मीटर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेत मीटरद्वारे वीज मीटरची गती कमी करण्यात त्याचबरोबर त्यात हेराफेरी करून वीज चोरी करण्याचे प्रकार आढळून आले आहेत या प्रकरणी विद्युत कायदा कलम 135 नुसार 152 जणांविरुद्ध पोलिसांमध्ये कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी भरसकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ 11:30 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत किटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क 9921022221 98502221 9970943387 शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56 प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56 घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी
त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युत नगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड। संपर्क 94230355। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद मनपा खाजगी प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील ऑनलाइन संच मान्यते संदर्भात मुख्याध्यापकांची एक बैठक आज सकाळी 9:30 शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आली आहे। बैठकीस येताना मुख्याध्यापकांनी यू डान्स फॉर्म सोबत ठेवावेत असे आवाहन गट शिक्षण अधिकारी केटी सोने यांनी केलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मोठ्या प्रमाणावर झाली असून त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदेड ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी बैठक आज दिनांक 9 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भाजपा संघटन मंत्री संजय कोटगे यांच्या उपस्थितीत होणार आहे। भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवून देशातील प्रत्येक बूथ पर्यंत भारतीय जनता पार्टीचा सदस्य असला पाहिजे या दृष्टीने भारतीय युवा मोर्चा नांदेड ग्रामीणची बैठक आज शासकीय विश्रामगृहात दुपारी 2 वाजता बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीस जिल्हाध्यक्ष रामपाटील रातोळीकर, भजयू मुळचे जिल्हाध्यक्ष सतीश गोड यांची उपस्थिती राहणार आहे। बैठकीस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भजयू मुळचे जिल्हा सरचिटणीस गंगाप्रसाद एन्नावार यांनी केलं आहे। आज असणारे काही वाढदिवस: रामकृष्ण लालावत, दिनेश सारडा, अतुल धूत, प्रेम सिंग, संतोष लाशकरे, प्रदेशी माऊली मोहन कानडे, आत्माराम पाटील, समीर वाळवंतकर, योगेश मोगडपल्ली, मोहन साखरेकर या सर्वांना नमस्कार। रवितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी पुन्हा हेडलाईन्स: शिवसेना आमदार बाळा सावंत यांचं निधन। आज सचखंड एक्सप्रेस दुपारी 3 वाजता सुटणार। वीज मीटर तपासणी मोहिमेत 253 जणांविरुद्ध कार्यवाही। जिल्हा परिषदेमध्ये आज मुख्याध्यापकांची बैठक। भाजयू मोची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक। आणि याच बरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।